गोविंद शिल्प घेऊन येत आहे 1980 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प. आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये: मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड. मग विचार काय करताय? गोविंद शिल्प. पत्ता: गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, साखळी रोड, पंढरपूर. पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनल वरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉन वर क्लिक करा. माघी एकादशीनिमित्त आज पंढरपुरात भाविकांची मोठी गर्दी झालेली असून सुमारे 3 लाख भाविक माघी एकादशीनिमित्त पंढरीत दाखल झालेत असा अंदाज व्यक्त केला जातोय. भाविकांना पिण्याचे पाणी उपलब्ध व्हावे यासाठी नगरपालिका प्रशासनाने यात्रा कालावधीत 3 दिवस दररोज पाणी पुरवठा करण्याचं नियोजन केलंय. तर वाळवंटात स्वच्छता मोहीम हाती घेत वाळवंटाचे पावित्र्य जपण्याचा प्रयत्न केला. मात्र याचवेळी चंद्रभागेच्या पात्रात भाविकांना स्नानासाठी पुरेसे पाणीच उपलब्ध नसल्याने तसेच आहे या पाण्याच्या डबक्यात पाणी काळपट आणि दुर्गंधी युक्त असल्याने नाराजी व्यक्त होते. वास्तविक पाहता यात्रा कालावधीत भाविकांना स्नानासाठी पुरेसे पाणी उपलब्ध व्हावे म्हणून दगडी पुलानजीक आणि विष्णुपदानजीक असे 2 बंधारे बांधण्यात आले. मात्र चंद्रभागेची अवस्था पाहता या दोन्ही बांधाऱ्याचे प्रयोजनच निरुपयोगी ठरलं आहे असंच म्हणावे लागेल. उजनी धरण -10% झाल्याने उजनीतील पाणी फक्त पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार असून यातून पुढे भीमा नदीत आणखी 2 पाळ्या सोडल्या जातील अशी शक्यता वर्तवली जाते. त्यामुळे पुढील काही महिने पंढरीत येणाऱ्या भाविकांना चंद्रभागा नदीच्या अस्वच्छ व दुर्गंधी येत असलेल्या पाण्यातच स्नान करावे लागणार आहे. वास्तविक पाहता पंढरीत येणाऱ्या भाविकांची संख्या आणि चंद्रभागा स्नानाचे वारकरी संप्रदायातील महत्त्व पाहता 2004 दगडी पुलानजीक बंधारा बांधण्यात आला. तर हा बंधारा बांधूनही चंद्रभागे स्नानासाठी पाणी उपलब्ध होत नाही. बंधाऱ्यास लागणारी गळती आणि वाळू चोरांकडून होणारी छेडछाड यामुळेच या बंधाऱ्यातील पाणी पातळी वेगाने घटत जाते असा आरोपही होत आलाय. तर पुढे हीच समस्या लक्षात घेत तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे यांनी विष्णुपदा नजीक बंधारा बांधण्याचं काम हाती घेतलं. 6 कोटी रुपये खर्च करून हा बंधारा बांधला गेला व विष्णुपद ते दगडी पूल या चंद्रभागा नदीच्या पात्रात किमान 1.25 मीटर पाणी पातळी राहील असे नियोजन असल्याचे सांगण्यात आले खरे, मात्र सारे नियोजन कागदावरच होते. 10 कोटी रुपये खर्च करून बांधण्यात आलेले दोन्ही बंधारे भाविकांसाठी निरुपयोगी ठरलेत की काय हेच चंद्रभागा नदीची वर्तमान परिस्थिती पाहता दुर्दैवाने म्हणावे लागते.